हलगीचा कडकडाट, घुंगरांचा चार, शिंगांना रंग देऊन त्यावर मोराचा पिसारा लावून नटवलेल्या म्हशी आणि म्हैस मालकांचा उत्साह, अशा वातावरणात दिवाळी पाडव्या दिवशी कोल्हापुरातील कसबा बावडा येथे म्हशी पळवण्याचा कार्यक्रम आयोजित केले जातात। ही जुनी परंपरा गेली अनेक वर्ष कोल्हापूरने जपली आहे। दरवर्षी प्रमाणे यंदाही हा कार्यक्रम एकदम जोरात पार पडला। कसबा बावडा येथील मार्केट परिसरात सकाळपासूनच नागरिकांनी आपल्या म्हशी घेऊन गर्दी केली होती। दिवाळी पाडव्यानिमित्त म्हशी सजविण्याचा पारंपरिक बाज कोल्हापुरात आजही जपला जातो। सकाळी पंचगंगा नदीवर म्हशीला अंघोळ घातली जाते, त्यानंतर सुशोभित केलेल्या म्हशी कसबा बावडा येथे येतात। म्हशींच्या अंगावर सुंदर नक्षीकाम आणि विविध सामाजिक संदेश लिहिलेले असतात। गळ्यात व पायात घुंगरांची माळ, शिंगांवर मोरपिसे, रिबीन याद्वारे म्हशींना सजविण्यात आले। मोटरसायकल सायलेन्सर काढून मोठा आवाज करत गाडीच्या मागे म्हैस पळवणे, झेंडा दाखवत अशा विविध स्पर्धा भरवल्या जातात। कोल्हापुरातील कसबा बावडा शनिवार पेठेतील गवळी गल्ली, पंचगंगा नदी घाट, सागरमाळ, पाचगाव या ठिकाणी पाडवा तसेच भाऊबीजेच्या दिवशी हे म्हशी पळवण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात। हे पाहण्यासाठी शहरवासियांचीही मोठी गर्दी झालेली असते। भारतवीर मित्र मंडळ आणि शौकीन ग्रुप कसबा बावडा यांच्या वतीनं हे सुंदर मी होणार अशा स्वरूपाचं म्हैसींना गाई गुरांना सौंदर्य नटवून आज दीपावली पाडव्याच्या निमित्तानं हा उपक्रम साजरा केला होतो। आणि याचं मूळ कारण असं आहे की बावडा अजूनही जरी शहरालगत असला, 1 लाख लोकवस्तीचा गाव आहे, तरी देखील इथे शेतकरी बंधू जास्त आहेत आणि शेतकरी बंधूंचं खरं दैवत हे गाई गुरांतले म्हैसी असतात। आणि म्हणूनच त्यांची वर्षभरातली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना आज नटवून सजून बांधलं जातं, त्यांना इथं प्रदर्शन केलं जातं। आणि म्हणूनच या शेतकरी बंधूंमध्ये तसेच नव्या पिढीला हा सण, हा उत्सव खरा समजला पाहिजे या उद्देशाने गेली 15 वर्ष आम्ही हा उपक्रम करत आहोत। आणि यामध्ये आपण त्या शेतकऱ्याचं, त्या म्हैसींचं येतेची स्वागत करून सत्कार करून आजच्या या दीपावली पाडव्याचा हा वेगळा साज आम्ही जपलेला आहे। माझं नाव मानसिंग जाधव, भारतीय मित्रमंडळाचा कार्यकर्ता। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।